हॅलो, चला लगेचच आपल्याला मॅचला सुरुवात करतोय. आपले सगळे आदरस्तंभ एकत्रित झालेले आहेत. आदरणीय मंगेश मामा तळेकर असतील, भास्कर दादा पार्टी, राजेशभाई परदेशी, आदरणीय सतीश दादा पवार साहेब असतील. सगळे आमचे आदरस्तंभ यांचं आपण मनपूर्वक कौतुक करूया आणि मॅच कडे वळूया. चला लगेचच फलंदाज मैदान आलेले आहेत, फिल्डिंग लावून घ्या. एकच दोन्ही संघाच्या संघनायकांचं, जय हनुमान देसाई पाडा आणि कानेश्वर कानिवली या दोन्ही संघाच्या संघनायकांचं आयोजन कमिटीकडून आणि शिवशक्ती परळी संघाकडून आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. पुढील सामना असेल मॅच सुरू हो रहा है. मैं आप सभी का हार्दिक स्वागत करता हूं. अब ये अंतिम क्षणों पर ये मुकाबला आता हुआ दो बड़ी टीमों के बीच. यश मोरे अब बल्लेबाजी की बागडोर संभालेंगे. गेंदबाजी मार्ग पर अजीत देसाई दाहिने हाथ से ओवर द विकेट. तीन तीन ओवर प्रति पारी का मुकाबला. ये पहली पावर प्ले की ओवर और ये पहली गेंद. फुल टॉस, खराब फील, फ्लिक किया था. गेंद व्हाट्सएप मैसेज की तरह तेजी के साथ गुजरती हुई चार रन. सन्मान्य पाहुणे गोपीनाथजी खापरे, आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती यायचंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे निलेशजी कालबोर, आपण सुद्धा इथे उपस्थित झालात, त्यामुळे आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती यायचंय. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. पहली गेंद कदमों पर थी, फ्लिक का प्रयास किया था. वेरी वेरी स्पेशल वीवीएस लक्ष्मण और मोहम्मद अजुरुद्दीन. ये शॉट बड़ा अच्छा खेलते थे और ये इनसाइड आउट. त्याचप्रमाणे प्रकाशजी आंग्रे सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. इनसाइड एज लगने के बाद अंपायर द्वारा उंगली उठी और बल्लेबाज की पतंग कटी. फिंगर गोज अप और यश मोरे इज नॉट डिलाइटेड फॉर दिस डिसीजन, बट अंपायर इज द बेस्ट जज ऑन द ग्राउंड एंड दिस इज अ वेरी प्रेस्टिजिबल मैच एंड टूर्नामेंट. And this is a decider match. Who qualify top four? New batter in, Rohit Tilange in at number 3. First over in progress, Ajit Desai on baller end. Bowling mark, score moves up to 4, loss of 1 wicket. Short third man, point, short cover, mid off, long off, mid on, short of square leg, short fine leg and 1 wicket keeper, Dhananjay. पप्या देसाई ऑन काऊ कॉर्नर. मंगेश मामा एन्जॉइंग दिस मुवमेंट. नितेश गायकवाड ऑल्सो. अनिल, व्हाट डू यू थिंक अबाउट दिस मॅच? इम्पॉर्टंट सामना असेल नक्कीच, परंतु दोन्ही संघांना परिश्रम मेहनत करावे लागतील या सामन्यासाठी. कोण जिंकेल कोण हारेल सांगू शकत नाहीये, कारण की दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. कानिवली संघ सुद्धा आणि जय हनुमान देसाई पाडा संघ सुद्धा. बिल्कुल, यश मोरे के आउट होने के बाद आउटसाइड डी ऑफ स्टंप गेंद, थोड़ा सा अपिश अपरकट किया था रोहित ने, लेकिन शानदार कैच परेश देसाई द्वारा इस कैच को अंजाम दिया गया. दो बहुमूल्य विकेट अजीत देसाई ने अपने इस पहले ओवर में चटका दिए. भारत के लिए पहला विकेट लिया था मोहम्मद निसार ने गोम्स का. 1932 का वो टेस्ट मुकाबला पहली बार भारत कर्नल सी के नायडू इनके नेतृत्व में खेल रही थी और पहली गेंद खेलने का सौभाग्य मिला जनार्दन नवले इनको. अमोल इनके हर एक सिक्सर के लिए आदरणीय मंगेश भाई कालबोर इनके माध्यम से 100 रुपीज का इनाम उनको दिया जाएगा. अजय जी अधिकारी उनके साथ आते हुए हमारे गोपीनाथ जी खापरे आणि त्याचप्रमाणे निलेश दादा कालबोर सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. पटकी हुई गेंद, हुक किया है, गेंद सीधी मिड विकेट पर आती हुई, अंपायर का इशारा आता हुआ 6 रनों के लिए शानदार छक्का.
त्याचप्रमाणे सुयश पवार म्हणजे चिंटू भाई आपल्याला सुद्धा विनंती, आपण मुख्य मंचावरती यायचंय, आपलं सुद्धा स्वागत आहे. त्यांना बघितलं ना तर तुम्हाला परमेश माळी किंवा असे जे गायक असतात ना त्यांची आठवण येते. अतिशय छान लुक चिंटू यांचा, त्यांचं नाव काय मला माहीत नाही, ते अद्याप माहीत सुयश पवार यांचा अगदी हँडसम लुक आपल्याला बघायला मिळतोय. लेकिन शानदार बल्लेबाजी हा पर अमोल शेडगे द्वारा. इस बार यॉर्कर सम्मान दिया, रॉय काफी तेजी के साथ आते हुए, खराब थ्रो लेकिन अच्छी मैं कहूंगा बात की ज्यादा रन आए नहीं है. दो गेंदों पर 350 के स्ट्राइक रेट के साथ अमोल शेडगे खेलते हुए और कुल मिलाकर रनों की संख्या पहले ओवर प्रगति पर होती हुई 11 रन. तर प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये आणि षटकारांच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक पंढरीनाथ शेडगे यांच्याकडून. बहुत ही बढिया. ओ हो 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 हो, ये देखिए पक्का पक्का पक्का, ये लगा शानदार छक्का. गेंद छोटी थी, अपिच थी, आई लाइन के ऊपर थी, बिल्कुल बाजुओं को खोलने का मौका था. हुक शॉट के जरिए इस गेंद को भेज दिया था डीप बैकवर्ड स्क्वेयर लेग के ऊपर से. ये बेहतरीन आर्क और गेंद पहुंच गई आउट ऑफ द पार्क 6 रनों के लिए. अनिल ज्या अजित देसाईने दिवसभरात अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती, परंतु इम्पॉर्टंट सामन्यामध्ये नक्कीच अजितवरती नक्कीच प्रहार केला गेलाय. 17 धावा खर्च केल्यात पहिल्या षटकामध्ये. एक षटकाची अंतिम मात्र धावसंख्या झाले 2 गडी बाद 17 धावसंख्या कानिवळी संघाची, कानेश्वर कानिवळी संघाची. परंतु कानिवळी संघाच्या बॅटरना सुवर्ण सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये आणि षटकारांच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक पंढरीनाथ शेडगे यांच्याकडून. और आदरणीय मनोहर जी कालभोर इनके माध्यम से अमोल शेडगे इनके हर सिक्सर के लिए 100 रुपए का कैश प्राइज. पारी की दूसरी ओवर एक ही एंड से, ये एक इनिंग 15 मिनट में खत्म होनी चाहिए, ये आपको ध्यान में रखना है. अगला मुकाबला आपके सामने रहेगा साईनाथ मित्र मंडल विजयनगर और साक्षी इंटरप्राइजेस पाली. दो दो ओवर का मुकाबला रहेगा. वो टॉस के लिए तुरंत आपको आना है. पारी की दूसरी ओवर, लंबे कद के खिलाड़ी सूरज देशमुख पटकी हुई गेंद, अच्छा उछाल, अच्छा कंधे का अतिरिक्त इस्तेमाल करते हुए. कंधे मजबूत है इस गेंदबाज के, लेकिन अमोल शेडगे के इरादे भी मजबूत है. पहले ओवर में ही 17 रन आए हैं. ऐसी बल्लेबाजी चलती रही तो लगभग 50 तक जाने की आशंका रहेगी. 3-3 ओवर प्रति पारी का मुकाबला. सूरज देशमुख दौड़ पड़े, पहली गेंद, उसके बाद दूसरी गेंद पर अच्छा शॉट, एक टिप्पा गेंद मैदान के बाहर. ये खराब फील्डिंग, गेंद चरणों में तो जाएगी बाउंड्री के चरणों में. मौका भी मिला और चौका भी मिला. 17+4 21, पहली गेंद पर 0, दूसरी गेंद पर 4 रन. ये बहुत ही खचाखच भरा हुआ ये स्टेडियम, हर जगह पर हमें दर्शक नजर आते हुए, और यही सफलता है शिव शक्ति पर्ली टीम की. जीतू इनके लिए भी 100 रुपीज का इनाम. मंगेश भाई कालबोर इनके तरफ से, मंगेश भाई आपका बहुत बहुत अभिनंदन. अगली गेंद उठाकर खेल दिया है सामने की तरफ अजीत देसाई और परेश देसाई, दो खिलाड़ी गेंद के नीचे, लेकिन अमोल शेडगे की विकेट गिरती हुई. अच्छी शुरुआत थी, लेकिन ऐसा कहा जाता है ना, उनका वो कैमियो था, एक बड़ी पारी पर वो प्रतीत नहीं कर पाए. बड़ा स्ट्रोक खेलने की मंशा थी उनको, पता है कि अनिल जी हर गेंद पर आक्रमण करना होगा उनको, क्योंकि ये मैच बड़ा है. यहां से अगर वो मुकाबला जीतते हैं तो टॉप 4 में जाने की क्षमता उनकी बढ़ेगी. ये बहुत ही अच्छा आयोजन शिव शक्ति पर्ली द्वारा हमें नजर आता हुआ इस पूरे इनिंग में. अगला मुकाबला एक तरफ विजयनगर साई बाबा मित्र मंडल यानी कि हमारे आदरणीय स्वामी भक्त संतोष शेठ वालगुड़े, रोशन जी वालगुड़े, आदरणीय गोविंद भाई इनकी टीम, और दूसरी तरफ साक्षी इंटरप्राइजेस यानी कि भावेश वारंगे फेम टीम. दो दो ओवर प्रति पारी का मुकाबला रहेगा. वो पटकी हुई गेंद बाहरी किनारा, अभी तक नहीं मिला है बल्लेबाज को सहारा, क्योंकि जीतू को अभी तक ज्यादा स्ट्राइक मिली नहीं है. रोशन वालगुड़े यहां पर आते हुए, साई भक्त उनकी टीम आज टॉप 4 में क्वालिफाई हुई है. अला अला अला
इस बार बहुत ही बढ़िया लगातार दो डॉट बॉल। रोशन जी आपका शुभम गोडबिंदे आपको टॉस के लिए तुरंत आना है। साईनाथ मित्र मंडल परली के कैप्टन शुभम गोडबिंदे आपको तुरंत टॉस के लिए आना है। इस बार तीसरी डॉट बॉल। ये डॉट खेलना आसान नहीं है। नाराज रहेंगे यश, नाराज रहेंगे अमोल, क्योंकि पारस ने तीन बॉल डॉट खेले हैं और जब आप क्वार्टर फाइनल का मुकाबला खेलते हैं सेमीफाइनल के द्वार आपके लिए खुलने ही वाले होते हैं, खुल जा सिम सिम, लेकिन ऐसे वक्त पर अगर आप तीन गेंदे डॉट खेलते हैं तब आपको ये पता होना चाहिए कि आपका जो दूसरा खिलाड़ी है उसे आप सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट कर सकते हैं। रनों की संख्या मात्र 21 रन। अनिल तर सन्मान्य पाहुणे राजेश जी मानकर सुद्धा इथे आलेले आहेत या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत आणि स्वागत। बढ़िया गेंदबाजी, पारी की तीसरी ओवर लेकर आए हैं बंटी, बंटी बंटी देसाई दाहिने हाथ से ओवर द विकेट सामने। हाँ बंटी, बंटी कड़ू हवा में गेंद अजीत देसाई गेंद के नीचे, क्या छोड़ते नहीं अजीत देसाई की, हाथ मानो हथौड़े जैसे, सनी देओल की तरह उनके हाथ है, जब उनका हाथ पड़ता है तो आदमी उठता नहीं, उठ जाता है। लेकिन पहले ओवर में जो शुरुआत की थी बतौर बल्लेबाजी के रूप में कानेश्वर कानूल टीम के, उस अंदाज को वो काफिला वो आगे नहीं ले पाए, मात्र 21 रन बने हैं, अभी भी 5 गेंदों का खेल शेष। अगला मुकाबला साई नाथ मित्र मंडल यानी कि गोपीनाथ दादा खापरे, रितेश भाई काळबोर, संतोष शेठ वालगुडे आदरणीय, रोशन वालगुडे फेम टीम और उनके विपक्ष साक्षी इंटरप्राइजेस भावेश वारंगे फेम टीम, ये टॉस के लिए अब आएगी और ये इस बार चौका भी मिला, नो बॉल का मौका भी दिला। आदरणीय बुआ एक अतिशय उत्तम गायक भजन सम्राट राजेश बुआ मानकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण ह्या नाणेफेकीचा कौल करते। भावेश वारंगे यांना विनंती आहे की या आपण, दोन षटकांचा सामना असेल, नो पॉवर प्ले, हेड इज अ कॉल अँड टेल इट इज साक्षी एंटरप्राइजेस वन द टॉस अँड दे डिसाइड टू बॅट फर्स्ट। थैंक यू। एक सेंडनी सगळे मॅचेस होणार आहेत। बॅकफुट वर गए, अच्छा स्ट्रोक, नटराजा स्टाइल, कपिल देव ने कन स्टाइल खेल दिया है, लेकिन शानदार फील्ड, फील्डर का नाम वैभव, अपने आप को झोंकते हुए अपने टीम के लिए 100 एफर्ट देते हुए दो रनों का योगदान मिलता हुआ बल्लेबाजों द्वारा। लेकिन आपको लड़ना होगा, संघर्ष करना होगा, संघर्ष ही जीवन की नींव रखती है। आपको रनों की संख्या जाकर पहुंचे 28 रन। मुंशी प्रेमचंद इनकी कविता है कफन, फूल कांटों में खिला था सेज पर मुरझा गए। जितना बड़ा आप संघर्ष करेंगे उतना ही आप निखरेंगे, जितना दबाव कोयले पर पड़ता है। 4 गेंदों का खेल शेष, रनों की संख्या 28। इस बार बाहरी किनारा, अच्छी फील्डिंग विकेटों के पीछे, हालांकि विकेटकीपर ने गलती की थी लेकिन उसका ज्यादा नुकसान नहीं हुआ है। सिंगल रन और सिंगल के साथ स्कोर 29 रन, 29 धावा। अगला मुकाबला हमारे सामने प्रस्तुत रहेगा, दो दो ओवर, एक तरफ एक तरफ साक्षी इंटरप्राइजेस पाली तो दूसरी तरफ हमें नजर आएगी साईनाथ मित्र मंडल विजयनगर परली। स्वामी भक्त हमारे आदरणीय संतोष शेठ वालगुडे, इनको भी हम यहां से शुभकामनाएं देना चाहेंगे, वो बड़े अच्छे दिल के इंसान है और परली में सभी लोग बड़ा सहयोग करते हैं। हमारे मिलिन दादा शेड़की इन्होंने कहा कि परली में सभी लोग एक एकजुट होकर एक साथ होकर आगे बढ़ते हैं और यही उनकी एक खास वजह है कि यहां पर ज्यादा बड़े मुकाबले होते हैं। इस बार आपने जॉनर से हटकर कुछ करने का प्रयास किया था पारस ने, लेकिन लेग बाइज के स्वरूप में एक रन ऐड होता हुआ। बल्ले से गेंद लगी है, अभी भी यहां से कुछ गेंदों का खेल शेष रहेगा। 30 रन स्कोर बोर्ड पर, कम से कम 36 या 35 तक जाने की कोशिश करेगी। छह
चार गेंदों का खेल हो चुका है, अभी भी दो गेंदों का खेल शेष। इसके बाद अब खिलाड़ियों की परछाइयां लंबी होती हुई, शाम का समय गहराता हुआ, व्हाइट का इशारा, अंपायर राजेंद्र भोईर सर, संदीप गायकवाड़ और हरीश कराड़े, ये टीम उनकी हमें नजर आती हुई। आज बड़े संख्या में, बड़ी मात्रा में सभी दर्शक आए हैं, ओपन लॉट के मुकाबले हैं। शुभम को हम देख सकते हैं, कई नामचीन खिलाड़ियों को हम देख सकते हैं अगले मैच में। इस बार लगातार के दो डॉट, एक वाइड उसके बाद एक डॉट, रनों की संख्या मात्र 31 रन, 31 ऑन अ बोर्ड। अगले सत्र के लिए अनिल कोहली की आवाज आप सुनेंगे, लेकिन उसके बाद भी दो मुकाबले हमें देखने, तीन मुकाबले हमें खेलने होंगे, इसलिए आपको ज्यादा ध्यान रखना होगा कि मैच बनाना होगा। इस बार लगातार खराब, ये मैं कहूंगा ये खराब क्रिकेट कानेश्वर कानूली टीम का, अमोल और यश मोरे के आउट होने के बाद मानो पारी बिखर सी गई है। तो आइए भावेश, आपको तुरंत मैदान पर बल्लेबाजी के लिए तुरंत उतरना है, उसके बाद इनिंग मैच खत्म होने के बाद, और साईनाथ मित्र मंडल आपको तुरंत मैदान पर फील्डिंग के लिए उतरना होगा। तीन ओवर का खेल समाप्त, पारी में बल्लेबाजी करते हुए कानेश्वर कानूली टीम पहुंची है 31 रनों पर, और अब 24 गेंदों पर 32 रनों का टारगेट रखा है, 18 गेंदों पर 32 रनों का टारगेट सेट किया है जय हनुमान देसाई पाड़ा के सामने। तो अगले सत्र की कहानी आइए अनिल कोहली इनकी जुबानी। अनिल सर, आता सूर्य नक्कीच अस्ताच्या दिशेला जोरात वेगाने चाललेला आहे, अजूनही सामने इथून आपल्याला तीन सामने खेळवायचे आहेत। फायनल बघा, यशस्वी स्पर्धा कधी सक्सेस ठरते, जेव्हा फायनल कंप्लीट होते, जे प्रेक्षक वर्ग इथे गर्दी करतात फायनलचा सामना पाहण्यासाठी, या स्पर्धेला, या स्पर्धेच्या चषकावरती कोणता संघ नाव कोरणार याच्यासाठी प्रेक्षक वर्ग गर्दी करत असतात, ती फायनल होणं गरजेचं असतं। संतोषदा वालगुडे इथे आवर्जून उपस्थित आहेत, या स्पर्धेच्या माध्यमातून संतोषदा वालगुडे यांचं हार्दिक स्वागत, स्वागत आणि स्वागत। आता विनंती असेल कानिवळी संघ, कोणतीही टीम मिटिंग न करता आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय, आणि जय हनुमान देसाई पाडा संघ आपले सलामीचे बॅटर मैदानात पाठवायचे आहेत। एक लेजंड क्रिकेटर आमचे रिजवान भाई नक्की इथं आलेत, आमचे मित्र आहेत, अतिशय जबरदस्त असे क्रिकेटर आहेत पाली संघाचे, आज त्यांचा खेळ मात्र आपल्याला पाहायला भेटेल की नाही भेटेल हा प्रश्नचिन्ह आहे। चला विनंती असेल बॅटर मैदानात पाठवायचे आहेत देसाईपाडा संघ, सलामीचे बॅटर इम्पॉर्टंट सामन्यासाठी नक्कीच मी बोलणारच होतो। पंकज देसाई सुधागडची रण मशीन मैदानामध्ये आता आलेली आहे। पंकज देसाईला सुद्धा माहिती आहे की इम्पॉर्टंट सामना आहे, दिवसभरामध्ये परेशने अजितने काय केलंय ते महत्वाचं आहेच, परंतु ह्या इम्पॉर्टंट सामन्यामध्ये मला जाणं इम्पॉर्टंट आहे मैदानामध्ये, आणि मैदानामध्ये सुद्धा आलाय सुधागडची रण मशीन पंकज देसाई मैदानामध्ये आलेला आहे। 18 चेंडू आणि धावांची गरज असेल ती म्हणजे 32 धावांची आवश्यकता असेल, कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट, आणि गोलंदाज, असा एक गोलंदाज ज्याने सुधागडच्या सर्व प्रेक्षकांना वेड लावले, असा गोलंदाजी मार्फत गोलंदाज सूरज, ज्याला चक्री गोलंदाज म्हणून नावाने ओळखलं जातं, जसप्रीत बुमरा या नावाने ओळखलं जातं। बघा या गोलंदाजाचं नक्कीच मी तुम्हाला सांगतोय नाव दिलं गेलं याला टाटाचा माल स्पर्धेत, आई मरी मता चषक टाटाचा माल या स्पर्धेत या गोलंदाजाने मेडन ओव्हर टाकली होती, 12 चेंडू मध्ये फक्त 12 धावा हव्या होत्या आणि मेडन ओव्हर टाकली होती, तेव्हा त्याला नाव देण्यात आलं होतं जसप्रीत बुमरा सुधागडचा। प्रत्येक विकेटसाठी सूरज साठी मात्र 100 रुपयाचं पारितोषिक असेल मंगेश दादा काळबोर यांच्याकडून। सामना इम्पॉर्टंट आहे नक्कीच, अतिशय महत्वाचा सामना मैदानामध्ये रंगणार आहे, एका बाजूला जय हनुमान देसाई पाडा संघ आणि एका बाजूला कानेश्वर कानिवळी संघ, भिडत चुरस आणि मेहनत करावी लागेल या सामन्यामध्ये। पहिला चेंडू अतिशय वेगवान चेंडू, जसप्रीत बुमरा मला का नाव दिलं गेलंय, आवाज थोडासा मला साथ देत नाहीये आज, इम्पॉर्टंट सामना आहे, आवाज निघत नाहीये माझा। बघा प्रेक्षक, अतिशय प्रेक्षक गर्दी करतायत फायनलचा सामना पाहण्यासाठी, सुधागडची रण मशीन मैदानामध्ये उभी आहे आणि त्याच्या समोर वेगवान गोलंदाज सूरज,
इथे मात्र नक्की आडवे भेटणे, चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक तिथे आदर झाला आणि इथे मात्र काय झालंय, क्षेत्ररक्षक मला असं वाटतंय स्वतः कर्णधार यश मात्र इथे नक्कीच मिस फिल्डिंग करतोय. महत्वाचा सामना आहे बघा, राजकारणामध्ये एका मत आणण्यासाठी गाडी घोडी पाठवली जाते, आणण्यासाठी एक मत आहे बाबा ये आणि मत टाक मला विजयी कर, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला अतिशय महत्व दिलं जातं. इम्पॉर्टंट सामना चालू आहे मैदानामध्ये. आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होते पंकज देसाई, परंतु सूरज मात्र इथे हबी ठरतोय. काय गोलंदाजी करतोय, अतिशय जबरदस्त गोलंदाजी. वय वर्ष मला माहित नाही सूरजचं, परंतु त्याला नक्कीच नाव दिलं गेलंय सुधागडचा जसप्रीत बुमरा. प्रत्येक विकेटसाठी 100 बद पारितोषिक लागलंय. शांतता मैदानामध्ये अशी पसरलेली आहे, सर्वांचं लक्ष या सामन्याकडे लागलेलं आहे. इम्पॉर्टंट सामना चालू आहे. एका बाजूला साक्षी इंटरप्राइजेस पाली संघ उभा आहे आणि एका बाजूला साईनाथ मित्रमंडळ विजयनगर संघ सुद्धा उभा आहे. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न केला, स्टेट ड्राइव्ह फटका नक्की क्षेत्ररक्षक आज. रोहित मात्र येतोय चेंडूवरती वेगाने आलाय, एक धाव मिळतोय ते देसाईपाडा संघाला. सामन्यामध्ये चुरस जरूर निर्माण होणार, आज सामना रोमहर्षक होणार यात काही शंका नाहीये. पुन्हा एकदा ऑस्ट्राइक आता आलाय, जय हनुमान देसाईपाडा संघाचा अष्टपैलू खेळाडू परेश देसाई. आवाजाची साथ मिळणं गरजेचं होती आज मला. चेंडू हवेत आहे, चेंडू हवेत आहे, यश चेंडूवरती येतोय आणि इथे मात्र अप्रतिमास मात्र नक्की क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ज्या यशने मात्र याच्या अगोदरच्या चेंडूवरती एक मिस फिल्डिंग पाहायला भेटली होती, परंतु आता त्या यशने मात्र इथे चांगलं कमबॅक केलंय. काय क्षेत्ररक्षक केलंय, नक्कीच मी म्हणेन आपल्या संघासाठी 4 धावा नक्कीच वाचवल्यात त्याने. जबरदस्त क्षेत्ररक्षण, कॅप्टनशिप नक्कीच त्याची पाहायला मिळते इथे, वेल कॅप्टनशिप. नेक्स्ट चेंडूकडे आपण वळतोय. आणि पंचांचा डिसिजन येतोय, नक्की चेंडूला उंची जास्त होती त्यामुळे पंचांनी मात्र आज चेंडू स्वेअर घोषित केला गेलाय. आता मात्र धाव फलकावरती धावा लागल्यात त्या जय हनुमान देसाईपाडा संघाच्या, 8 धावा लागलेल्या आहेत. 32 धावांचा पाठलाग करायचा आहे, अजूनही पहिले षटक चालू आहे. सूरज देशमुख नक्कीच षटक हाताळतोय. पुन्हा एकदा आपण नेक्स्ट चेंडूकडे वळतोय. शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता, मात्र परेशला मात्र हा चेंडू फारसा समज नाही. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, मात्र इथे निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. पहिला षटक समाप्त झालाय, एक षटकाची अंतिम मात्र धाव संख्या झाली बिनगडी बाद 8 धाव संख्या. आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 24 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट, 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. धन्यवाद. तर 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्फत वेगवान गोलंदाज पारस तेलंगे, ऑन स्ट्राइक सुधागड रन मशीन पंकज देसाई. पहिला चेंडूवरती मात्र काय अप्रतिम असा फटका आलाय, पॉइंटच्या डोक्याच्या वरून येतोय हा. पंचांचा डिसिजन येईल, पंचांनी डिसिजन इथं मात्र पहिला दिलाय. हा नो चेंडू कशासाठी, अटॅकिंग फिल्डिंग साठी मात्र इथे नो चेंडू घोषित केला गेलाय. आणि मात्र या धावा किती असतील पंच, चला चला पंचांशी नो आर्ग्युमेंट्स. यश जो डिसिजन असेल तर डिसिजन आपल्याला मान्य करावा लागेल, नो आर्ग्युमेंट्स विथ पंचांशी. आपल्याला पंचांशी कुठलाही वाद घालायचा नाहीये. राजेंद्र भोईर सर अँड टीम अतिशय जबरदस्ताचे पंच आहेत. चला विनंती असेल आता यश, आपण एक चांगले कॅप्टन आहात आणि पंचांचा डिसिजन हा आपल्याला मान्यच करावा लागेल. आणि हा डिसिजन पंचांचा येतोय
अटॅकिंग फिल्डिंग साठी मात्र इथे नो घोषित केला गेलाय. परंतु सर या चेंडूवरती धावा किती आहेत? चौकार आलाय ना, म्हणजे टोटल पाच धावा मिळतील. नो प्लस चार अशा पाच धावा. आणि आता चेंडू असेल हा फ्रीडचा चेंडू असेल. सुधाकरची रन मशीन इम्पॉर्टंट सामन्यामध्ये नक्कीच फलंदाजी करण्यासाठी नक्कीच ओपनिंगला आलाय जरूर मैदानामध्ये, परंतु करून दाखवावं लागेल. आणि हा चेंडू मात्र गेलाय स्कोरला कंपरच्या डोक्याच्या वरून येतोय. हा खणखणीत दणदणीत असा सहा धावांसाठी षटकार. इम्पॉर्टंट सामना चालू आहे, प्रेशर रिलीज झालंय आता मैदानामध्ये, फारच प्रेशर घेतोय. इम्पॉर्टंट सामना आहे, त्याच्या समोर सुधाकरची रन मशीन पंकज देसाई उभा आहे. धाव संख्या झाली ती आता धाव फलकावरती जाऊन ठेपलंय ती. 19 धावा लागल्यात, अजूनही 13 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू खेळून काढाय. चेंडू फाईन लेगच्या दिशेने जातोय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे हजर झालाय. एक धाव मिळतोय ते जय हनुमान देसाई पाडा संघाला. धावसंख्या वाढली, धावसंख्या झाली ती आतापर्यंत 20 धावसंख्या झालेल्या आहेत. अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार चार दिवस ही स्पर्धा चालू आहे, परंतु या स्पर्धेच्या या ट्रॉफीवरती मात्र कोण नाव कोरणार याच्यासाठी तुम्हाला संघर्ष मेहनत करावी लागेल. अतिशय सुंदर चेंडू इथे मात्र येते, पारसचा वेगवान चेंडू होता. परेशला मात्र का चेंडू समजला नाहीये. सामना अजूनही बॅलन्स आहे, 12 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे आता 9 चेंडू उरलेत आणि 12 धावांची आवश्यकता आहे. प्रेक्षकांची गर्दी, अलोट गर्दी मात्र या मैदानावरती फायनलचा सामना पाहण्यासाठी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, इथे मात्र नक्कीच रनआउटचा चान्स आहे आणि रनआउट सुद्धा झालेत परेश. पहिला गडी बाद इथे झालाय तो म्हणजे परेशच्या स्वरूपात, रनआउटच्या स्वरूपात. धावसंख्या स्थिर, धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 20. प्रत्येक विकेटसाठी मात्र 100 रुपयाचं पारितोषिक असणारे मंगेश दादा काळबोर यांच्याकडून. नवीन फलंदाज मैदानामध्ये अजित देसाई अष्टपैलू खेळाडू. नक्कीच शेवटचे आता चेंडू उरलेत, 8 चेंडू आणि धावांची गरज आहे. 12 8 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता, कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. 8 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता, 8 12. पुन्हा एकदा ऑन स्ट्राइक आता मात्र पंकज देसाई, पारस तेलांगे. शेवटचे 2 चेंडू निर्णायक चेंडू असतील. स्टेप आउट करून मारलाय क्षेत्ररक्षक तिथे हजर आहे. इथे मात्र पंकज देसाईला मात्र आता माघारी परतावं लागेल. दुसरा गडी बाद इथे मात्र जय हनुमान देसाई पड संघाचा. पंकज देसाई मात्र इथे बाद झालाय. सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. आता शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 12 धावांची आवश्यकता आहे. प्रेशर मात्र आता नक्कीच रिलीज झालंय. 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये धनंजय देशमुख. अतिशय इम्पॉर्टंट सामना चालू आहे. पारसने मात्र नक्कीच इथे कमबॅक केलेला आहे. शेवटचा चेंडू अतिशय निर्णायक चेंडू असेल. 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. शिवशक्ती क्रिकेट क्लब पडले आयोजित स्वर्गीय ज्ञानेश्वर दळवी आप्पा स्मृती चषक मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा या सर्व प्रेक्षकांचं मी मनापासून समालोचक अनिल कोळी सर्वांचं इथे स्वागत करतोय. पंच आमच्याकडे वळतायत, दोन्ही हात समांतर केलेत. आम्हाला सांगतायत की हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर चाललाय. नक्कीच हा चेंडू स्वैर घोषित केला गेलाय. दरम्यान एक धाव मिळते ती देसाई पाडा या संघाला. चला पंचांचा डिसिजन आलेला आहे. पारस शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि आता 11 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट.
आणि इथे मात्र आता नक्कीच निर्धाव चेंडू होते. सामन्यामध्ये आता ट्विस्ट निर्माण झालेला आहे. शेवटचे सहा चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना बॅलन्स आहे ना. मी म्हणेन इथून कानेश्वर कानिवली संघ जिंकलेला आहे ना. अजूनपर्यंत मी म्हणेन जय हनुमान देसाईवाडा संघ जिंकलेला आहे. संघर्ष मेहनत तुम्हाला करावी लागेल. शेवटचे सहा चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. मी सकाळपासून किती षटकार किती चौकार किती विकेट घेतल्या ह्या महत्वाच्या नाहीयेत. या सामन्यामध्ये मी काय करतोय माझ्या गावासाठी मी काय करणार हे महत्वाचं आहे. शेवटचे सहा चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. नशीब आहे तुमचं की माझा आवाज बसलाय. आवाजाची साथ पाहिजे होती आज. गरज होती आवाजाची. सहा चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. जबाबदारी घ्यावी लागेल. जबाबदारी घेणारे एकतर जिंकतात तरी किंवा काहीतरी शिकतात तरी. शेवटचा गोलंदाज कानेश्वर कानिवली संघाकडून रोहित. व्हेरिएशन गोलंदाज मात्र ऑन स्ट्राइक असेल अजित देसाई. एक धडकेबाज फलंदाज अष्टपैलू खेळाडू. सहा चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र आपोआप मात्र तोंडामध्ये प्रत्येकाची बोट गेलेत. नक्कच कळत आहेत सगळेजण. आता प्रत्येक षटकारला मात्र तर 100 पद पारितोषिक लागले अजय भाई अधिकारी यांच्याकडून. आणि विकेट साठी मात्र मंगेश दादा काळबोरे यांच्याकडून 100 रुपये लागलेले आहेत. सहा चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. अतिशय इम्पॉर्टंट सामना आहे. यश कॅप्टनशिप करतायत. पहिला चेंडू इथे मात्र टाकण्यात आलेला आहे. क्षेत्ररक्षक हजर झालाय. पारस एक धाव येथे जरूर मिळालेले. एका धावरती समाधान होत आहे. आता शेवटचे पाच चेंडू उरलेत आणि 10 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग फॉर बॅट. पाच चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. प्रयत्न करावे लागतील. धनंजयला सुद्धा प्रयत्न करावा लागतील. रोहितला सुद्धा. आपल्या गावामध्ये जर आपल्या नावाची छबी सोडायची असेल, आपल्या गावामध्ये जर आपल्या गावातील लोकांनी आपलं नाव काढायचं असेल तर इथून तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. अतिशय सुंदर चेंडू. अतिशय सुंदर चेंडू. ट्विस्ट निर्माण होत आहे सामन्यामध्ये. शेवटचे चार चेंडू शिल्लक आहेत आणि 10 धावांची आवश्यकता आहे. असं वाटतंय प्रेक्षकांना की हाच फायनलचा सामना चालू आहे का. असा माहोल निर्माण झालाय मैदानामध्ये. आडव्या बॅटने खेळलाय चेंडू. नक्की क्षेत्ररक्षक यश कणकर्णधार. आणि इथे मात्र काय झालंय. चेंडू मात्र डोक्याच्या वरून नक्कीच आला उडून. परंतु इथे चांगला बॅकअप जरूर आलाय पारस याचा. दोन धावा मिळतील त्यात जय हनुमान देसाईवाडा संघाला. आता शेवटचे चेंडू उरलेत तीन आणि धावांची गरज आहे. ती म्हणजे 8 धावांची आवश्यकता आहे. आता विकेटला मात्र 200 रुपये लागलेत मंगेश दादा काळबोर यांच्याकडून. शेवटचे तीन चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. षटकाराला सुद्धा 200 रुपये लागलेत अजय भाई अधिकारी यांच्याकडून. लॉंग ऑफला चेंडू आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. प्रेशर आहे बघा. हे असे चेंडू आहेत ना पहिल्या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षक असं अलगत पकडत होता. परंतु आता प्रेशर रिलीज झालंय. चेंडू हातात येत नाहीये. शेवटचे आता दोन चेंडू आणि धावांची गरज आहे. ती म्हणजे 7. कंपल्सरी चेसिंग सामना. अजित देसाई ऑन स्ट्राइक आलाय. याच अजित देसाईने बऱ्याच वेळा जय हनुमान देसाईवाडा संघ संकटात ज्या वेळेस सापडला होता त्यावेळेस संकटातून बाहेर काढण्याचं काम अजित देसाईने केलेलं आहे. आणि हाच तो रोहित याने सुद्धा कानेश्वर कानिवली संघ ज्या वेळेस संकटात सापडला होता तेव्हा संकटातून बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे. प्रत्येक विकेटला आता रेट वाढलाय. 500 रुपये विकेट साठी लागलेत. षटकाराला 1000. हा चेंडू हवेत. चेंडू येतोय का येतोय का येतोय का. आणि इथे मात्र दोन क्षेत्ररक्षक जवळ आले. आवाज बसलाय माझा. काय सांगू तुम्हाला मी. आता काय झालंय मैदानामध्ये. ओ माय गॉड. गेला आवाज. जो आवाज होता तो पण गेला. अरे बापरे. ओ माय गॉड. आवाज गेलाय. प्रे
प्रयत्न अजित देसाईने केला होता परंतु जोरदार टाळ्या झाला पाहिजेत यशसाठी आणि पारससाठी काय एफर्ट्स लावलेत त्यांनी जबरदस्त जबरदस्त शेवटचा आता एक चेंडू उरलाय आणि धावांची गरज आहे ती म्हणजे सात कंपल्सरी चेसिंग बॅटर मैदानामध्ये आलाय तो म्हणजे रॉय परंतु क्रिकेट खेळ हा सरड्यासारखा खेळ कधीही रंग बदलणारा एक चेंडू आणि सात धावांची आवश्यकता आणि इथे मात्र कानिवली संघ मात्र विजय संपादित करतोय दोन्ही संघाचं अभिनंदन जय हनुमान देसाई बडा संघाचं सुद्धा अभिनंदन आणि कानिवली संघाचं सुद्धा अभिनंदन चला आता विनंती असेल की साईनाथ मित्रमंडळ मैदानात उतरले ते तत्पूर्वी आपण एक छोटासा स्वागत समारंभ करणार आहोत स्वागत आपण करणार आहोत आदरणीय कॉमेंट्री साठी या जबरदस्त तापवलेल्या कॉमेंट्री साठी अनिलजी कोळी यांच्यासाठी